हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSAK फिजिक्स बाबा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण थर्मल एक्सपान्शन वर पूर्ण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत। जवळपास 2 ते 3 व्हिडिओ त्याच्यावर अवेलेबल आहेत, राईट। आणि आता आपण थर्मल स्ट्रेस बद्दल माहिती घेणार आहोत। तर थर्मल स्ट्रेस म्हणजे काय, त्या थर्मल स्ट्रेस केव्हा डेव्हलप होतो, राईट, त्याबरोबर थर्मल स्ट्रेन आणि फोर्स एक्झल्टेड ड्यू टू थर्मल स्ट्रेस, आणि त्याच्यावर आधारित आपण 1-2 प्रॉब्लेम सुद्धा घेणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया थर्मल स्ट्रेस। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कस करणार आहोत थर्मल स्ट्रेस, राईट। तर बिफोर डिस्कसिंग थर्मल स्ट्रेस, आपण अगोदर स्ट्रेस म्हणजे काय जाणून घेऊया। बघा, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, राईट, किंवा त्याला आपण इलॅस्टिसिटी म्हणतो, या चॅप्टरमध्ये आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन बद्दल माहिती घेतली होती, बरोबर का? स्ट्रेस आणि स्ट्रेन काय असते ते समजून घेतलं होतं। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्युलस होते, यंग्स मॉड्युलस, त्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे 3 प्रकारचे, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, राईट। तर हे सगळा पार्ट आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या चॅप्टरमध्ये शिकलेला आहे, राईट। तरी इथे थोडंसं तुम्हाला रिव्हिजन घेतो मी की काय होते। एक आपण वायर घेतलं, एक वायर आपण रिजिड सपोर्टला सस्पेंड केलं, एक वायर जशी की ओरिजिनल लांबी त्याची एल होती, एक वायर ची ओरिजिनल लांबी एल आहे, आणि त्याला आपण रिजिड सपोर्टला सस्पेंड केलं, आणि त्या वायरला आपण खाली एक मास बांधलं, एक लोड लावला म्हणतो आपण त्याला। त्या मासमध्ये जेव्हा फोर्स लागेल, राईट, MG एवढा फोर्स लागेल, MG एवढा फोर्स लागेल, आणि त्यामुळे काय होईल, हे वायर एक्सपांड होईल, हे वायर वाढेल, फोर्स वाढला आहे म्हणून काय ते फोर्स लागेल वायरवर, त्यामुळं या वायरची लेंथ जी आहे ती ओरिजिनल लेंथपेक्षा थोडीशी वाढेल, राईट, ही लेंथ वाढली बघायची एवढी, राईट, MG फोर्समुळं याची एवढी लेंथ वाढली, राईट। तर आपण या लेंथला, इन्क्रीज लेंथला आपण Δl म्हणतो, इन्क्रीज लेंथ, राईट। तर ओरिजिनल लेंथ एल, इन्क्रीज लेंथ Δl, त्यावेळेस आपण 2 टर्म डिफाईन करतो। एक म्हणजे स्ट्रेस, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। आता तुम्ही म्हणा वायरचा कोणता एरिया घ्यायचा, तर वायरचा क्रॉस सेक्शन एरिया घ्यायचा। कोणता घ्यायचा? क्रॉस सेक्शन एरिया। लक्षात घ्या, असं लांब वायर आहे, असं लांब वायर आहे, तर वायरचा हा क्रॉस सेक्शन एरिया घ्यायचा। कारण किती छोटं असलं ते वायर सिलेंड्रिकल आहे, त्यामुळे त्याचा क्रॉस सेक्शन एरिया घ्यायचा, कळलं का? सिमिलरली वायरच्या जागी आपण रॉड सुद्धा घेऊ शकतो। वायरच्या जागी आपण एक असा रॉड घेतला, आता वायर रॉड आपण सिलेंड्रिकल रॉड घेऊ शकतो, किंवा तुम्ही है की नाही थीन क्युबिकल रॉड सुद्धा घेऊ शकता, राईट। आणि त्या रॉडला सुद्धा तुम्ही जर थोडस प्रेशर लावलं, थोडस म्हणजे खूप जास्त लावलं लागलं ऍक्च्युली, राईट, खाली लोड लावला M, तर MG फोर्समुळे ह्याचं वायरचं इलॉंगेशन होईल Δl आणि ओरिजिनल L, त्यावेळेस ह्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रेस काय होईल, तर स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। फोर्स असल्यामुळे युनिट येते न्यूटन, आणि एरिया असल्यामुळे मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, राईट। आणि स्ट्रेन नावाची एक क्वांटिटी आपण डिफाईन केली होती, स्ट्रेन STRAIN, राईट, स्ट्रेन। तर स्ट्रेन वरती चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ। आता बाळांनो, आपण फक्त लेंथ बद्दल डिस्कस करतोय, असं चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, चेंज इन है कि नाही शेप सुद्धा होतं, म्हणजे 3 होते बघा, एक है कि नाही लिनियर एक्सपान्शन, एक एरियल एक्सपान्शन, आणि एक व्हॉल्यूम, है कि नाही। तर यंग्स मॉड्युलस, राईट, बल्क मॉड्युलस आणि व्हॉल्यूम मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, असे 3 होते, राईट। तर इथं आपण फक्त लेंथ बद्दल बोलत आहोत, ओके। सो इथं स्ट्रेन होईल तुमचं चेंज इन लेंथ म्हणजे Δl अपॉन ओरिजिनल लेंथ L। 2 फॉर्म्युले ध्यानात ठेवा, काहीच लक्षात नाही आलं जर तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडचा अभ्यास केलेला नसेल आणि काहीच लक्षात आलं नसेल, तर 2 फॉर्म्युले ध्यानात ठेवा, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, आणि दुसरं स्ट्रेन इक्वल टू Δl अपॉन L। हे दोन्ही आहेत लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, याला आपण म्हणतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, ओके। आता या दोघांचा रेशियो जर घेतला आपण, आपण म्हणतो हुक साहेबाने म्हणलं होतं की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन, काय म्हणलं होतं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन, लक्षात आले का, राईट। सो आपण म्हणलं स्ट्रेस इज डायरेक्ट स्ट्रेन, तर स्ट्रेस इक्वल टू सम कॉन्स्टंट इन टू स्ट्रेन,
आणि या कॉन्स्टंटला आपण लॉन्गिट्युडनल चार्ज केस मध्ये लॉन्गिट्युडनल चार्ज केस मध्ये आपण ह्याला आपण यंग्स मॉड्युलस म्हणतो. काय म्हणतो? यंग्स मॉड्युलस. सो y इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. y इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ओके, तर हुक्सला काय आहे? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन बट अप टू सर्टन लिमिट. यस, बरोबर का? सर्टन लिमिट पर्यंतच आहे आणि त्याच लिमिट पर्यंत आपण गोष्ट करत आहोत सध्या. काय का? त्या लिमिटला आपण इलास्टिक लिमिट मध्ये वगैरे म्हणतो. तर त्या गोष्टी आपण आता डिस्कस करणार नाही. तर राईट, आपल्याकडे तीन फॉर्म्युले झाले बघा. नंबर वन, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. कळले का? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, डेल एल अपॉन एल. आणि तिसरा, यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. हे तीन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आले असतील तर आपण थर्मल स्ट्रेस डिस्कस करायला रेडी झालेलो आहोत. हे तीन फॉर्म्युले तुम्हाला येत असतील राईट, किंवा आता समजले असतील तर. ओके, येस, तर आपण चालू करूया थर्मल स्ट्रेस बद्दल डिस्कस करायला आता. ओके, थर्मल स्ट्रेस बद्दल डिस्कस करायला, ठीक आहे? ते तीन फॉर्म्युले तुम्हाला आलेले आहेत असा आपण विचार करून पुढे चालूया. ठीक आहे, बघा. आपण काय केलं? आपण एक रॉड घेतला, आपण एक रॉड घेतला, लक्षात घ्या राईट. आणि त्या रॉडचा एक एंड जो आहे, एक एंड हा रिजिड सपोर्टला फिक्स केला. रॉडचा एक एंड रिजिड सपोर्टला फिक्स केला आणि या रॉडला हीट केलं. या रॉडला काय केलं? आपण हीट केलं, हीटिंग केली इथून, या सगळीकडून हीटिंग करतो समजा आपण. या रॉडला काय केलं? आपण हीट केलं राईट. या रॉडला हीट केल्यामुळे काय झालं? ऑब्व्हियसली लक्षात घ्या राईट, समजा तुम्ही वायर घेतलं, वायरला ओढलं, फोर्स लावला तरी ते ताणते आणि वायरला हीट केलं तरी ते ताणते. बघा, दोन फिनॉमेना आहेत. हाऊ टू एक्सपांड द लेंथ ऑफ अ वायर बाय टू वेज, हे की नाही? वायरची लेंथ एक्सपांड करण्याचे दोन पद्धती आहेत. एक तर त्याला हीट करा, सिम्पल गोष्ट, किंवा त्याला स्ट्रेच करा, बरोबर का? तसं द्यायचं आपण हीट करत आहोत. हीट केल्यामुळे काय झालं? त्या वायरला आपण हीट केलं, लक्ष द्या. त्या वायरला आपण हीट केलं आणि त्या वायरची ओरिजिनल लेंथ जी होती ती एल होती. ओके, आता हीट केल्यामुळं त्याची लेंथ वाढली, डेल एल झाली. त्याची हीट केल्यामुळं त्याची लेंथ काय झाली? डेल एल एवढी वाढली. तर टोटल लेंथ झाली तुमची एल प्लस डेल एल, एल प्लस डेल एल ही टोटल लेंथ झाली. कळते सगळ्यांना? येस सर, नो. आता बाळांनो, येस समजायला सगळ्याला, गुड. आपण एल लेंथचं वायर घेतलं आणि त्याला थोडंसं हीट केलं की त्याची आता एवढी वाढणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही म्हणजे एवढी वाढते का? नाही, हे खूप कमी असते, मिलीमीटरमध्ये असते. हे खूप कमी असते मिलीमीटरमध्ये, कळलं का? पण तुम्हाला समजण्यासाठी आपण याला मोठं घ्यायलो. ओके, आता बाळांनो, हीट केल्यामुळं त्याची लेंथ वाढली, बरोबर आहे? हीट केल्यामुळे त्याची लेंथ वाढली. पण समजा आपण त्याची लेंथ वाढूच दिली नसती तर काय झालं असतं? इमॅजिन करा. आता इमॅजिन करणं फार गरजेचं आहे. हीट केल्यामुळे त्याची लेंथ वाढली. समजा आपण काय केलं असतं? समजा आपण सुरुवातीलाच, स्टार्टिंगलाच जे रॉड होता का नाही, ह्या रॉडला दोन रिजिड सपोर्टच्या मध्ये बंद केलं असतं. ह्या रॉडला दोन रिजिड सपोर्टच्या मध्ये बंद केलं असतं. पहिला काय, आपण एका साईडनं बंद केलं आणि दुसऱ्या साईडनं ओपन ठेवलं, तेव्हा काय त्याला हिट केलं की या साईडनं पॅक होतं पण या साईडनं त्याची लेंथ वाढली, या साईडनं त्याची लेंथ वाढली राईट, बरोबर आहे का? पण आता काय केलं? आपण दोन्ही साईडनं त्याला पॅक केलं, दोन्ही साईडनं एकदम फिक्स पकडलं राईट. हे रॉड आहे, ह्या रॉडला दोन्ही साईडनं फिक्स पकडलं आणि आता ह्याला हिट केलं. आता ह्याला हिट केलं काय होईल? काय होईल? हीट केल्यामुळं रॉड, रॉड काय म्हणाल? मला लांब व्हायचंय, बरोबर की नाही? हीट केलं काय रॉड काय करेल? रॉड ह्या रिजिड सपोर्टवर फोर्स लावल, रॉड ह्या रिजिड सपोर्टवर फोर्स लावल, बरोबर का? त्यामुळं रिजिड सपोर्ट सुद्धा रॉडवर फोर्स लावल, त्यामुळं रिजिड सपोर्ट सुद्धा रॉडवर फोर्स लावल, बरोबर ना? फॉर एव्हरी ऍक्शन देज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, न्यूटन लॉ काय सांगतात? न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो? फॉर एव्हरी ऍक्शन देज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. याचा अर्थ काय? समजा मी तुमच्या कानाखाली मारली, बरोबर की नाही?
मग तुमच्या गालावर चपट मारली तर माझ्या हाताने तुमच्या गालावर फोर्स लावला, त्याचबरोबर तुमच्या गालाने सुद्धा माझ्या हातावर फोर्स लावला, फिटम पिट झाली आता बरोबर राईट. तर मी तुमच्या गालावर मारलं त्याच वेळेस तुमच्या गावाने सुद्धा माझ्या हाताला मारलं, त्यामुळे डबल मला मारायचं नाही असं सांगतो न्यूटन साहेब, बरोबर आहे का? लक्षात, ठीक आहे जाऊ द्या. तर तिकडे जाऊ द्या, आपण इकडे घेऊया. तर काय करणार, हे रॉड एक्सपांड होण्याचा प्रयत्न करणार, कोणा फोर्स लावला रिजिड सपोर्टवर, त्याचबरोबर रिजिड सपोर्टवर त्याचा फोर्स लावणार, त्याला एक्सपांड होऊ देणार नाही. आता हे एक्सपांड झालं नसल्यामुळं बघा लक्षात घ्या, ह्याची टेंडन्सी तर एक्सपांड व्हायची आहे, पण एक्सपांड झालं नसल्यामुळं त्याच्यावर फोर्स लागल है की नाही, त्याच्यावर फोर्स लागल आणि तो फोर्स स्ट्रेसच्या फॉर्ममध्ये होईल आणि त्याला आपण म्हणतो थर्मल स्ट्रेस. कळलं का? बघा समजून घ्या, पद समजून घ्या. एक रॉड आहे, एक रॉड आहे, त्या रॉडला हीट केलं, रॉड एक्सपांड झाला, कोणता फोर्स वगैरे लागला नाही रॉडवर. कळलं का? एक रॉड आहे, रॉडला हीट केलं, रॉड एक्सपांड झाला, रॉडवर कोणता फोर्स वगैरे काही लागला नाही. ओके, आता एक रॉड आहे त्याला रिजिड सपोर्ट मी फिक्स केलं, एक रॉड आहे त्याला रिजिड सपोर्ट मी फिक्स केलं राईट, आणि त्याला हीट केलं. आता त्याला एक्सपांड व्हायचंय, त्याला एक्सपांड व्हायचंय, पण रिजिड सपोर्ट त्याला एक्सपांड होऊ देणार आहेत, रिजिड सपोर्ट त्याला एक्सपांड होऊ देणार झालेत, बरोबर आहे का? आणि त्यामुळं त्यानं फोर्स लावला रिजिड सपोर्टवर, तो फोर्स बॅकमध्ये त्या रॉडवर लागला आणि रॉडमध्ये जो स्ट्रेस निर्माण होईल तो हीटिंगमुळे निर्माण झाला आणि त्याला आपण म्हणतो थर्मल स्ट्रेस. त्याला काय म्हणतो आपण? थर्मल स्ट्रेस. येस, थर्मल स्ट्रेसचा कन्सेप्ट काय लागला आता? येस, किंवा आपण त्याला दुसऱ्या वेनं डिस्कस करूया, दुसऱ्या वेनं म्हणूया. आपण काय म्हणूया, एक रॉड होता राईट, रॉडचा एक एक साईडला रिजिड सपोर्ट फिक्स केलेला आहे आणि दुसऱ्या साईडला, दुसऱ्या साईड त्याला एक्सपांड होऊ दिलं, एक्सपांड होऊ दिलं राईट. तर त्याचं एक्सपान्शन झालं डेल एल, त्याचे एक्सपान्शन किती झालं? डेल एल. आता डेल एल एक्सपान्शन झाल्यावर आपल्याला माहिती आहे डेल एलचा फॉर्म्युला आहे यल अल्फा डेल टी. आता हे कुठून आला म्हणू नका राईट, मागचे व्हिडिओ पहा सगळे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. कळलं का? सो यल अल्फा डेल्टा टी, बरोबर आहे का? यल ओरिजिनल लेंथ, अल्फा कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आणि डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर. डेल एल एवढी लेंथ वाढली त्याची, बरोबर आहे का? आता समजा इनिशियल टेम्परेचर टी वन होतं, त्यावेळेस लेंथ होती यल, आणि फायनल टेम्परेचर टी टू होतं, त्यावेळेस लेंथ होती यल डॅश, ठीक आहे. आता यल डॅश ही त्याची त्या टेम्परेचरला ओरिजिनल लेंथ आहे, लक्षात घ्या. काय झालं, काय वाटतंय, यल डॅश ही ट्रू लेंथ नाही काय की? यल डॅश ट्रू लेंथ आहे का? यल डॅश इज अ ट्रू लेंथ. येस, यल डॅश इज ट्रू लेंथ ऍट टेम्परेचर टू टी टू. टी टू टेम्परेचरला त्याची ट्रू लेंथ आहे यल डॅश. कळलं का? आता इमॅजिन करा, या एल प्लस एल डॅश लेंथून किंवा डेल्टा एल, सॉरी एल प्लस डेल्टा एल, आता सध्या लेंथ किती आहे? एल प्लस डेल्टा एल लेंथ आहे. एल प्लस डेल्टा एल लेंथ पासून आपण काय केलं, ही त्याची ओरिजिनल लेंथ एल आणि तिची वाढलेली लेंथ डेल्टा एल, हे एल हे डेल्टा एल, तर एल प्लस डेल्टा एल. आता काय करायचं, या लेंथ पासून आपण एक तिथं रिजिड सपोर्ट लावला. इमॅजिन करा, टेम्परेचर टी टूच आहे, टेम्परेचर टी टूच आहे, अगोदर टेम्परेचर टी वन होतं, त्याला हीट केलं, टेम्परेचर झालं टी टू, लेंथ वाढली डेल एल न, टोटल लेंथ झाली डेल एल, डेल एल सुद्धा काढलं आपण एल अल्फा डेल्टा टी, डेल एल काढलं आपण एल अल्फा डेल्टा टी. कळले का? येस. आता काय केलं आपण, आपण एल प्लस डेल एल ही ऍक्च्युअल लेंथ झाली. आता आता ऍक्च्युअल लेंथ काय झाली, एल प्लस डेल एल, आणि त्या एल प्लस डेल एल लेंथच्या रॉडला आपण या दोन्ही साईडने रिजिड सपोर्ट लावला आणि असा फोर्स लावला त्याच्यावर. इमॅजिन करा, असा फोर्स लावला आणि त्याला छोटे केलं, त्याला काय केलं, त्याला छोटे केलं, किती केलं आता त्याला, त्याला यल एवढ्या लेंथचं केलं, त्याला किती केलं, यल एवढ्या लेंथचं केलं, म्हणजे चेंज इन लेंथ किती केला, डेल एल, चेंज इन लेंथ किती केला, डेल एल. तर आता बघा लक्षात घ्या, समजा एखाद्या वायरला तुम्ही ताणलं किंवा त्याला कॉम्प्रेस केलं राईट, ताणलं त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो टेन्साईल स्ट्रेस किंवा स्ट्रेंथ, लेंथ जे स्ट्रेन असेल त्याला टेन्साईल स्ट्रेन म्हणतो, आणि जर कॉम्प्रेस केलं तर त्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन म्हणतो. म्हणजे इथं ह्याच्यात काय झालं, ह्याच्यात काय झालं, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन निर्माण झालं. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन, ह्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन निर्माण झालं आणि ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन आहे तुमचं डेल एल अपॉन एल. जसं की डेल एल आपल्याला माहिती आहे, तर डेल एल इज इक्वल टू एल अल्फा डेल टी, तर डेल एल काय होईल, डेल एल अपॉन एल काय होईल, अल्फा डेल टी. तर ह्याला लिहू शकतो आपण अल्फा डेल टी. कळलं का? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन याच्यामध्ये निर्माण झाला अल्फा डेल्टी.
काय का आपण रिव्हर्स वे मध्ये गेलो. आपण काय केलं, आपण म्हणलं आधी एक्सपांड होऊ दिलं, अगोदर एक्सपांड होऊ दिलं आणि पुन्हा त्याला कॉम्प्रेस केलं म्हणलं. ऍक्च्युली असं होत नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितले. दिस इज टू है की नाही, गेट यू अंडरस्टँड. काय का तुम्हाला हे समजण्यासाठी सांगितलं आहे, राईट. तसं ऍक्च्युली होत नाही, ऍक्च्युली दोन रिजिड सपोर्टमध्ये आपण त्याला फिक्स करतो आणि मग हिट करतो, ते एक्सपांडच होत नाही. पण एक्सपांड झालं नाही याचा अर्थ त्याच्यात स्ट्रेन निर्माण झाला नाही का, झाला. ऍक्च्युली ते एक्सपांड झालं असतं डेलियलनी आणि त्याला कॉम्प्रेस केलं असतं आपण, तर स्ट्रेन निर्माण झाला असता डेलियल आपण, कळलं की नाही, एल हे त्याच्यात स्ट्रेन निर्माण झालं असतं. कळाले का आता, येस ऑर नो? येस. तर स्ट्रेन झाला याच्यामध्ये ज्यावेळेस रिजिड दोन रिजिड सपोर्टमध्ये एखाद्या मेटलिक रॉडला आपण हिट करतो, त्यावेळेस म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन निर्माण होतो. सॉरी, त्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन निर्माण होतो, बरोबर आहे का. आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन किती आहे, डेल एल अपॉन एल इज इक्वल टू अल्फा डेल टी. कळले, डेल एल अपॉन एल इज इक्वल टू अल्फा डेल टी, कारण डेल एलची किंमत होती एल अल्फा डेल टी, एल अल्फा डेल टी, सो अल्फा डेल टी. कळले सगळ्याला, येस ऑर नो? क्लिअर आहेत पर्यंत? ओके. आता आता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन झाला म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सुद्धा झाला, राईट. तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस झाला. आता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कसा काढणार आपण, तर आपल्याला माहिती आहे वाय इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, ज्याला आपण थर्मल स्ट्रेस सुद्धा म्हणतो, ह्याला आपण थर्मल स्ट्रेस सुद्धा म्हणतो. तर थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे, थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू वाय इंटू स्ट्रेन. थर्मल स्ट्रेस काय म्हणतो, वाय इंटू स्ट्रेन. पण स्ट्रेन आम्हाला माहिती आहे, दिस इज फॉर्म्युला फॉर स्ट्रेन. येस, स्ट्रेन इज इक्वल टू अल्फा डेल टी, हे म्हणा किंवा हे म्हणा, स्ट्रेन इज इक्वल टू अल्फा डेल टी. याची किंमत इथं ठेवली तर मला थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला भेटतो, मला थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला इथं घेऊ आपण. सो थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू वाय अल्फा डेल टी, वाय स्ट्रेनचा अल्फा डेल टी, वाय स्ट्रेनचा अल्फा डेल टी. सगळ्यात काय आले का, येस ऑर नो? थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आला आता, वाय अल्फा डेल टी. वाय काय आहे, यंग्ज मॉड्युलस, किंवा याच ठिकाणी ई सुद्धा काय जण, ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, ई म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. अल्फा म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, लेंथ वाढायला तर कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणतो. डेल टी म्हणजे काय, इन्क्रीज इन टेम्परेचर किंवा चेंज इन टेम्परेचर, राईट. तर थर्मल स्ट्रेस होईल वाय अल्फा डेल टी. आता आपण म्हणूया फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस, फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस. सगळ्या कळले का, तर आपल्याला माहिती आहे थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे, थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस डिवाइड बाय एरिया. कळलं का, हे काय असं काही शॉर्ट फॉर्म नाही, उभं सांगितलं आम्ही फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस म्हणून, एफ टी एस, फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस डिवाइड बाय एरिया. तर फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस काय होईल, थर्मल स्ट्रेस इंटू एरिया. थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे वाय अल्फा डेल टी, तर फायनल फॉर्म्युला आहे म्हणजे वाय अल्फा डेल टी इंटू ए किंवा वाय ए अल्फा डेल टी, राईट. सो फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस विचारला तर वाय ए अल्फा डेल टी, एरियानं मल्टिप्लाय करायचं, थर्मल स्ट्रेसला एरियानं मल्टिप्लाय करायचं. येस, कळलं सगळ्याला, सगळ्यांना समजत आहे का बाळांनो, राईट. येस, तर तीन फॉर्म्युले बघितले आपण, आता लक्षात घ्या, राईट. कन्सेप्ट काय आला का, कन्सेप्ट काय आला, तुम्हाला विचारलं कोणता स्ट्रेन निर्माण झाला, टेन्साईल स्ट्रेन निर्माण झाला का कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन निर्माण झाला, तर कॉम्प्रेसिव्ह निर्माण झाला, लक्षात घ्या. कोणता स्ट्रेस निर्माण झाला, थर्मल स्ट्रेस इज अ टाईप ऑफ, थर्मल स्ट्रेस इज अ टाईप ऑफ ए टेन्साईल स्ट्रेस, बी व्हॉल्यूम स्ट्रेस, सी शिअरिंग स्ट्रेस, डी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तो आन्सर इज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डी. कळले का, राईट. ओके, त्याला एक्सपांड व्हायचं होतं पण त्याला आपण एक्सपांड होऊ दिलं नाही म्हणजेच कॉम्प्रेस केलं, एखाद्याला आपण वाढू दिलं नाही म्हणजेच छोटं केलं, लक्षात घ्या, बरोबर आहे का. एखाद्याला आपण वाढू दिलं नाही म्हणजेच छोटं केलं, तोच कन्सेप्ट इथं आहे. येस, सगळ्याला कळलंय. ओके, चला तर काय काय फॉर्म्युले बघितले आपण बघूया. नॉर्मल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड किंवा इलॅस्टिसिटी चॅप्टरमधले तीन फॉर्म्युले होते आपल्याकडे. एक स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, मग कोणता फोर्स
आणि कोणता एरिया त्यानुसार स्ट्रेस डिफाईन होतो. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असतो, है की नाही, बल्क स्ट्रेस किंवा व्हॉल्यूम स्ट्रेस असतो, आणि शियरिंग स्ट्रेस सुद्धा असतो. तीन प्रकारचे असतात, राईट. दुसरा होता स्ट्रेन. तर इथं आपण कोणता घेतो, इथं आपण लॉन्जिट्युडनल घेतोय, लक्षात घ्या. इथं आपण लेंथ बद्दल डिस्कस करतोय, तर लॉन्जिट्युडनल. तर इथं चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, इथं चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम सुद्धा असू शकते, राईट. पण इथं लेंथ बदल. आणि वाय, वाय इज इक्वल टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, राईट. हे तीन फॉर्म्युले तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड म्हणजेच इलॅस्टिसिटी चॅप्टरमधले पाठ पाहिजे. इकडे कोणते फॉर्म्युले घेतले आपण, इकडे फॉर्म्युले सगळ्यात पहिले घेतले आपण डेल एल इज इक्वल टू एल आल्फा डेल टी. तर हे फॉर्म्युला आपण शिकलेच आहे, ह्याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा केलेले आहेत, राईट. दुसरा फॉर्म्युला घेतला आपण डेल एल अपॉन एल इज इक्वल टू आल्फा डेल टी. पण आपल्याला माहिती आहे डेल एल अपॉन एल काय आहे, स्ट्रेन आहे. कारण काय त्याला थर्मल स्ट्रेन म्हणा वाटलं तर, राईट. आणि आपण म्हणलं स्ट्रेस इज इक्वल टू वाय इंटू स्ट्रेन, तर स्ट्रेन आहे आपलं अल्फा डेल टी. तर स्ट्रेस झाला तुमचा, ह्या स्ट्रेसला आपण काय म्हणलं, थर्मल स्ट्रेस. ह्याला म्हणलं आपण थर्मल स्ट्रेस, राईट. सो थर्मल स्ट्रेस, थर्मल स्ट्रेस. तर दुसरा फॉर्म्युला काय झाला तुमचा, सॉरी, हे फॉर्म्युला झाला वाय अल्फा डेल टी. पुन्हा आपण म्हणलं फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू थर्मल स्ट्रेस अपॉन एरिया का इंटू एरिया, सॉरी इंटू एरिया, इंटू एरिया, इंटू एरिया काय झाला तुमचा वाय ए अल्फा डेल टी. तर हे तीन फॉर्म्युला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात, कळलं का. आता आपण बघूया प्रॉब्लेम कशाप्रकारे येतात, राईट. फॉर्म्युले लिहून घ्या पटकन, चला प्रॉब्लेम बघूया आपण. तर लक्ष द्या बहानो, आता जो आपण प्रॉब्लेम घेत आहे तो एन सी आर टी बुकमधला आहे, राईट. 11वी फिजिक्स पार्ट 2 चॅप्टर, राईट, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, पेज नंबर 279 वर हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून नाही आहे, टेक्स्टमध्येच प्रॉब्लेम दिला आहे, कन्सिडर करा म्हणून, कळलं का. तर प्रॉब्लेम काय म्हणते बघा, प्रॉब्लेम म्हणतोय की लेंथ 5 मीटर आहे स्टील रॉडची, एक स्टील रॉड आहे म्हणून कन्सिडर केलं, लेंथ 5 मीटर, एरिया 40 सेंटीमीटर स्क्वेअर दिलं, त्याला आपण कन्वर्ट केले 40 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर म्हणजे किती, 10^-2 मीटर, आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे -4 मीटर स्क्वेअर, राईट. म्हणजे 4×10^-3 मीटर स्क्वेअर. त्यानंतर इन्क्रीज केले टेम्परेचर म्हणजे 10 डिग्री सेल्सिअसनं, म्हणजे चेंज इन टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस. अल्फा आणि वाय दिले तुम्हाला, थर्मल स्ट्रेस आणि फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस काढायचा आहे. चला सोल्युशन घेऊया आपण इथं, सोल्युशन, राईट. आपल्याला सगळ्यात पहिले माहित असतंय थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला वाय अल्फा डेल्टा टी, राईट. तर थर्मल स्ट्रेस डायरेक्ट घेऊया, सो वाय अल्फा डेल्टा टी थर्मल स्ट्रेस, इकडे लिहूया आपण वाटत तर थर्मल स्ट्रेस इक्वल टू, थर्मल स्ट्रेस इक्वल टू वाय अल्फा डेल्टा टी. किमती ठेवा, वाय आहे 2×10^11, अल्फा आहे 1.2×10^-5, आणि डेल्टा टी, डेल्टा टी तुमचं 10 दिलं आहे. डेल्टा किती दिलं आहे, 10 दिलेलं आहे, ओके. ह्याला तुम्हाला सॉल्व करायचं, बाकी काहीच नाही बघा, वाय अल्फा डेल्टा टी, ओके. ह्याला सॉल्व केलं बघा, 12×2=24 झालं इथं, 2.4, आणि हे -4 झालं, -4 आणि 11 मधून 4 गेले, किती उरले हो, प्लस 7, यस, +7 newton per meter square, युनिट ध्यानात घ्या, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो 2.4×10^7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा थर्मल स्ट्रेस आहे, एवढा थर्मल स्ट्रेस आहे. चला आता आता मी थर्मल स्ट्रेन विचारला नाही म्हणून आपण काढला नाही, नाही अल्फा डेल्टा ते थर्मल स्ट्रेन आहे बघा. तर थर्मल स्ट्रेन येईल तुमचं 1.2×10^-4, हे बघा 10 येईल नाही, तर 10×10^-5 तर -4 झालं, तर एवढा थर्मल स्ट्रेन येईल. विचारला नाही म्हणून आपण काढला नव्हता, ठीक आहे, काय हरकत नाही, ओके. चला आता फोर्स ड्यू टू थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू थर्मल स्ट्रेस इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय लागेल तुम्हाला, समजा रॉड जर असा असेल, समजा रॉड जर असा असेल, लक्षात आलं का. तर हे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याचा, कळलं का सगळ्याला, हे काय आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. समजा रॉड जर सिलेंड्रिकल असेल, सिलेंड्रिकल असा, तर हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, कळलं का. म्हणजे सगळा एरिया सेम आहे, त्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणतो आपण. चला तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुम्हाला दिला आहे 40×10^40 cm², म्हणजे 4×10^-3, त्याला ठेवायची किंमत फक्त, सो 2.4×10^7 × 4×10^-3,
चला तो चार ने मल्टीप्लाय का चाहिए 16 7 चला एक चार दिन 8 9 9.6 × 10⁴ फोर्स न्यूटन बघा जवळपास किती फोर्स लागले मला 10 जर कन्सिडर केलं तर फोर्स लागला 10⁵ न्यूटन तर जबरदस्त फोर्स त्याच्यामध्ये निर्माण व्हायला आहे कळलं का जबरदस्त फोर्स त्याच्यामध्ये निर्माण व्हायला आहे आणि समजा इमॅजिन करा ह्या रेल पटऱ्या आहेत रेल पटऱ्या है कि नहीं या रेल पटऱ्यात बघा तुम्हाला माहित असते रेल्वेच्या पटऱ्यामध्ये गॅप का असतो हा प्रश्न विचारतात कळलं का नहीं ह्या रेल्वेची पटरी ही एक पटरी आहे ही एक पटरी आहे ही एक रेल आहे म्हणतो आपण दिस इज अनदर रेल राइट या दोन रेल मध्ये असा गॅप असतो या दोन रेल मध्ये असा गॅप असतो बघा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल राइट ह्या जर गॅप नसता बाळांनो ज्यावेळेस ट्रेन वरून चालली त्यावेळेस फ्रिक्शन मध्ये टेम्परेचर वाढले आणि टेम्परेचर वाढल्यामध्ये जेव्हा थर्मल स्ट्रेस निर्माण झाला असता आणि थर्मल स्ट्रेस निर्माण झाला असता तर त्या पटऱ्या अशा बेंड झाल्या असत्या त्याला एक्सपांड व्हायला जागा नसती त्यात रेल अशा बेंड झाल्या असत्या आणि रेल बेंड झाल्या असत्या तर काय झालं असतं तर तुम्हाला सांगावं लागणार नाही तुम्हाला सांगायची गरज नाही तर ॲक्सिडेंट झाला असता त्या पटऱ्याच्या खाली टायर गेलं असतं काय झालं असतं माहीत नाही किती लोकांना प्राण गमवावे लागले असते राईट त्यामुळे थर्मल स्ट्रेसमुळं ह्याच्यामुळे जे बेंडिंग होणे त्याचं एक्सपान्शन व्हावं त्याचा थर्मल स्ट्रेस निर्माण होणे राईट म्हणून इथं गॅप ठरला असतो ओके कळालं लिहून घ्या प्रॉब्लेम नेक्स्ट प्रॉब्लेम बघू ओके बाळांनो बोर्डवर तुम्हाला 2 नंबरचा प्रॉब्लेम दिला आहे राईट आणि हा प्रॉब्लेम अतिशय महत्वाचा आहे लक्षात घ्या राईट अतिशय महत्वाचा आहे फक्त आपल्याला 5 ते 7 मिनिट लागणार ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्यामुळे लक्ष द्या अ स्टील रॉड ऑफ 16.5 मीटर लेंथ इज ऍट 30 डिग्री सेल्सियस फाइंड नंबर 1 फ्री एक्सपान्शन अँड करस्पॉन्डिंग स्ट्रेस वेन इट्स टेम्परेचर इज इनक्रीज टू 110 डिग्री सेल्सियस तर फ्री एक्सपान्शन म्हणले बघा ज्यावेळेस फ्री एक्सपान्शन व्हायले राईट सिम्पल लॉजिक आहे ज्यावेळेस फ्री एक्सपान्शन व्हायले म्हणजे कुठंच रिजिड सपोर्ट न बंद केलं नाही त्यावेळेस स्ट्रेस निर्माण होईल का नाही तर पहिल्या केसमध्ये स्ट्रेस 0 असेल फक्त फ्री एक्सपान्शन म्हणजे आपल्याला डेल एल काढायचं आहे फ्री एक्सपान्शन म्हणजे काय डेल एल काढायचं पहिल्या केसमध्ये दुसऱ्या केसमध्ये काय म्हणते इफ स्ट्रेस इफ नो एक्सपान्शन इज अलाउड एक्सपान्शन अलाउड नाही केलं आपण त्याला म्हणजे त्याला रिजिड सपोर्टमध्ये फिक्स केलं आहे त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस म्हणजे थर्मल स्ट्रेस काढायचा आहे आणि तिसरा केस बघा थोडा वेगळा याच्यामध्ये स्ट्रेस वेन 7 मिलीमीटर ऑफ एक्सपान्शन इज अलाउड 7 मिलीमीटर एक्सपान्शन व्हायलंय थोडी लूज बॉडी ठेवली आपण थोडी बॉडी लूज ठेवली 7 मिलीमीटर एक्सपान्शन व्हायलंय पण त्याच्या पुढचं वेळ झाले राईट मग त्यावर स्ट्रेस किती होईल बघा राईट तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम जो असतो इंजिनिअरिंगमध्ये जास्त विचारतात प्रॉपर्टीज ऑफ मॅटर किंवा मटेरियलमध्ये त्यांना थर्मल प्रॉपर्टीजमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम असतात पुन्हा कंपोजिट रॉडचे सुद्धा असतात कंपोजिट रॉड म्हणजे काय दोन रॉड एकत्र जोडलेले आहेत त्यावेळेस कशा प्रकारचं राईट थर्मल स्ट्रेस वगैरे होईल पण ते आपण त्याला डिटेलमध्ये जाणार नाहीत आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया कळलं का हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की तुम्हाला बऱ्याच प्रकारची अंडरस्टँडिंग येऊन जाईल ओके चला पटापट आपण G1 2 फाइंड लिहूया तर G1 काय काय दिलं आहे बघूया आपण G1 काय काय दिलं आहे आपल्या लेंथ दिली आहे ओरिजिनल 16.5 मीटर T1 दिलं आहे तुम्हाला 30 डिग्री सेल्सियस राईट आणि T2 दिलं आहे तुम्हाला 110 डिग्री सेल्सियस म्हणजे याच्यावर डायरेक्ट डेल्टी काढू का तर डेल्टी आहे तुमचं 110 - 30 हे 10 आणि 23 म्हणजे 80 डिग्री सेल्सियस ओके 80 डिग्री सेल्सियस आणि तुम्हाला 2 गोष्टी दिल्या आहेत अल्फा आणि वाय सुद्धा दिलं आहे अल्फा आणि वाय सुद्धा दिलं आहे तर इथं लिहूया आपण अल्फा दिलेला आहे 12 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सियस किंवा पर केल्विन तरी चालते हे बघा इथं पर डिग्री सेल्सियस चेंज इन टेम्परेचर आहे ना तर चेंज इन टेम्परेचर डिग्री सेल्सियस आणि केल्विन दोघांमध्ये सेम असतो लक्षात घ्या राईट तर इथं पर केल्विन आलं तरी काही घाबरायची गरज नाही चला नेक्स्ट आहे तुमचं वाय दे तुम्हाला 220 GNm² आता बघा असं करतात इथं हे युनिट गिगा न्यूटन दिलंय तर तुम्हाला शिकवलं होतं की गिगा म्हणजे किती चला किलो म्हणजे 10⁻³ किलो म्हणजे 10⁻³ मेगा म्हणजे 10⁻⁶ मेगा म्हणजे 10⁻⁶ आणि गिगा म्हणजे 10⁻⁹ कळलं का तर 10⁻⁹ माहित पाहिजे तुम्हाला प्लस नाही ना -9 नॅनो असते लक्षात घ्या +9 तर हे तुमचं 220 × 10⁻⁹ N·m² म्हणजे हे होते 2.2 × 10⁻¹ N·m² हे कन्वर्जन तुम्ही केले पाहिजे सगळे राईट चला गिवन दिलं आपल्याला टू फाइंड काढूया काय करायचं आपल्याला टू फाइंड पहिल्याच्या म्हणजे नंबर ए म्हणूया आपण नंबर ए मध्ये 1 म्हणजे डेल्टा एल इज इक्वल टू व्हॉट फ्री एक्सपान्शन म्हणले फ्री एक्सपान्शन आणि नंबर 2 राईट स्ट्रेस इज इक्वल टू व्हॉट तर स्ट्रेस पहिल्या केसमध्ये 0 असेल नंबर 2
राइट, थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू व्हाट, राइट, नंबर तीन सी, थर्मल स्ट्रेस काढायचा आहे, त्याला थर्मल स्ट्रेस वन म्हणूया, याला थर्मल स्ट्रेस टू म्हणूया, याला थर्मल स्ट्रेस थ्री म्हणूया, पण ज्यावेळेस 7 मिलीमीटर एक्सपान्शन अलाव केलं होतं त्यावेळेस काढायचं आपलं थर्मल स्ट्रेस, ज्यावेळेस 7 मिलीमीटर एक्सपान्शन अलाव केलं होतं, राईट. चला सोल्युशन घेऊया, आता आपण सोल्युशन घेऊया बाळांनो. सुरुवातीला काय म्हणते, सुरुवातीला फर्स्ट केसमध्ये किंवा ए केसमध्ये, ए केसमध्ये फ्री एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शन म्हणजे त्याची बाउंड्री फिक्स केली नव्हती, म्हणजे तुम्हाला डेल्टा एल काढायचं फक्त, तर डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी. सो डेल्टा एल इज इक्वल टू आलं एल 16.5 इंटू अल्फा, अल्फा अल्फा 12 × 10⁻⁶ इंटू डेल्टा टी, डेल्टा टी डेल्टा टी 80 राईट. ते किती होईल 12 × 96 म्हणजे 16.5 × 96 म्हणजे 960 इतला इंटू 10⁻⁶ राईट. तुम्हाला गुणाकार तुम्हाला करावं लागला, आता बघा हे होईल 1.65 × 9.6 तर किती झालं बघा, इथे 1 पॉईंट घेतला, इथे 1, 2 पॉईंट, इथे 3 घेतले, प्लस 3 घेतले तर -3 झाले राईट. आता याचा गुणाकार करा, आता हे गुणाकार मी केलं नाही, 1.65 × 9.6 करावा पटकन, 6 × 35 शून्य आजच्याले 3 × 6 = 36 × 3 = 39 आजच्याले 3 × 6 = 6 × 3 = 9 अधिक, चला 9 × 5 = 45 5 × 8 = 4 sin 9 = 54 आणि 4 × 58 = 8 आजच्याले 5 × 9 = 9 5 = 14 बेस गुणाकार बघा चेक करा एक वेळेस, लक्षात घ्या 8 × 2 = 16 17 8 × 8 = 1 आणि हे झाले 15 हे बरोबर आहे, चेक करा एक वेळेस. सो इट विल बी 15840 पॉईंट किती नंतर, 3 नंतर पॉईंट राईट इंटू 10⁻³ मीटर. येस बरोबर आहे का, चेक करा एक वेळेस गुणाकार, गुणाकार हे बरोबर आहे असं म्हणून आपण पुढचं कॅल्क्युलेशन करूया. मी काय कॅल्क्युलेशन पाठकून आलं नाही लक्षात घ्या का ना का. तर हे होईल तुमचं, याचा अर्थ आहे 15.84 मिलीमीटर, −3 मीटर म्हणजे काय मिलीमीटर, तर एक्सपान्शन झालं 15.84 मिलीमीटर फ्री एक्सपान्शन. आणि पहिल्या केसमध्ये थर्मल स्ट्रेस काय असेल है कि नहीं, पहिल्या केसमध्ये थर्मल स्ट्रेस काय असेल, सो थर्मल स्ट्रेस 1 = 0 कारण एक्सपान्शन व्हायले ना, अरे एक्सपान्शन होऊ लागलं थर्मल स्ट्रेस कशाला लागेल कळलं का नाही, तर ते 0 येईल पहिल्या केसमध्ये. ओके चला दुसरी केस घेऊया, जेव्हा एक्सपान्शन प्रिव्हेंट केलं, जेव्हा एक्सपान्शन प्रिव्हेंट केलं राईट. बघा दुसऱ्या केसमध्ये काय म्हणते ना, दुसऱ्या केसमध्ये म्हणते स्ट्रेस इफ नो एक्सपान्शन इज अलाउड, एक्सपान्शन अलाव केलं नाही म्हणजे प्रिव्हेंट केलं म्हणजे डेल्टा एल एवढा आला, आता हे डेल्टा एल आला राईट, ह्या डेल्टा एलला वापरा स्ट्रेन काढण्यासाठी आणि मग काढा फॉर्म्युला. सो दुसरं बी नंबर, सो बी नंबर आला तुमचं, सो थर्मल स्ट्रेस 2 म्हणूया आपण त्याला, थर्मल स्ट्रेस 2 इज इक्वल टू काय होईल, थर्मल स्ट्रेस 2 काय होईल सांगा मला, वाय अल्फा डेल्टा, वाय अल्फा डेल्टा टी राईट, वाय अल्फा डेल्टा टी, किंवा आपण काय करूया असं म्हणूया ना, वाय इंटू स्ट्रेन म्हणूया, वाय इंटू स्ट्रेन असे केले जमते बघा, वाय इंटू स्ट्रेन, वाय अल्फा डेल्टा टी घेऊन डबल कॅल्क्युलेशन केलं चालतंय, वाय अल्फा डेल्टा टी घेऊन डबल कॅल्क्युलेशन केलं चालतंय, किंवा वाय इंटू स्ट्रेन जरी म्हणलं तरी चालतंय, कळले का, वाय इंटू स्ट्रेन. तर चला वाय वाय ठेवूया, याला आपण म्हणूया वाय इंटू डेल एल अपॉन एल, म्हणून लक्ष द्या वाय इंटू डेल एल अपॉन एल, तर डेल एल तुम्हाला दिलेलं 15.4 मिलीमीटर मध्ये आहे, ही किंमत घ्या, ही किंमत घ्या मीटर मधली, आणि वाय दिले तुम्हाला 2.2 × 10⁻¹ इंटू डेल एल आहे 15.84 × 10⁻³ दिसायला की सगळ्याला, आणि एल आहे 16.5 याला आहे 16.5. ओके तर 2.2 आता याला याला तुम्हाला सॉल्व करावं लागेल बाळांनो, ते 2.2 × 15.84 × 10⁻¹ हे होईल 8 / 16.5 कळले का. तर हे 15.84 × 2.2 खराब पटकन हे बघा 4 × 2 = 8 × 8 = 16 + 7 = 1 + 5 = 10 = 1 आणि 1 × 3 अधिक हेच येईल बघा 8 × 6 = 1 3 बेरीज करा 8 × 14 = 8 + 7 = 8 + 4 = 3 सो यार तुमचं 3 4 8 4 8 पॉईंट किती नंतर 3 नंतर का, येस 3 नंतर. सो 34.16.5 × 10⁸ ओके चला 16 × 32
32 दोन चा भाग गेला 2.something × 10⁸ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हे थर्मल स्ट्रेस 2 आला, हे थर्मल स्ट्रेस 2 आला। आता 2.something तुम्ही कॅल्क्युलेट करा प्लीज, काय आहे का 2.something तुम्ही कॅल्क्युलेट करा, राईट। ठीक आहे, दिसते आता, चला यस ओके। तर हे 2.something 16 × 32 = 33 एक उरला, 16 × 16 एकचा भाग जाईल पुन्हा आणखी, राईट। आता बाकीचं पुढचं करू शकता तुम्ही, ठीक आहे। तर हे आलं तुमचं थर्मल स्ट्रेस 2। आता हे पॉइंट फार महत्वाचं आहे, बघा लक्षात घ्या, हे पॉइंट फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या, एकच मिनिट फक्त थांबा, हे पॉइंट फार महत्वाचं आहे। स्ट्रेस वेन 7 mm ऑफ एक्सपान्शन इज अलाउड, आता 7 mm एक्सपान्शन अलाव केलं आणि बाकीचं अलाव नाही केलं तर काय होईल, डेरियल किती होईल, बघा 7 mm एक्सपान्शन होईपर्यंत काहीही स्ट्रेस आला नाही, राईट। त्याच्या पुढचं एक्सपान्शन व्हायला स्ट्रेस आला, म्हणजे आता काय करावं आपल्याला, इथं डेल एलची जी किंमत आहे, ही डेल एलची किंमत किती घ्यावं लागेल, 15.84 mm मायनस 7 mm, 15.84 - 7, राईट। तर या केसमध्ये आता नंबर सी केसमध्ये तुमचा डेल्टा एल झालं 15.84 - 7 mm, 15.84 - 7 mm, काय का, तर 15 मधून 7 गेले, 8 उरले, म्हणजे 8.84 mm, राईट। तर 8.84 mm जर घेऊन तुम्ही ते कॅल्क्युलेशन केलं, राईट, 8.84 mm घेऊन जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचे 1.something येईल, 1.2 जवळपास काहीतरी व्हॅल्यू येईल। तर थर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू काढूया आपण, ठीक आहे, बघा लक्षात घ्या, 15.84 किती अलाव केलं, 7 अलाव केलं, 7 अलाव करे पण काही स्ट्रेस नव्हता, मग किती अलाव नाही केलं, 15.84 टोटल व्हायलंय एवढ्या हिटिंगमुळं, त्यातून मायनस 7 केलं तर 15.84 - 7 म्हणजे 8.84 mm अलाव केलेलं आहे, राईट। तर हे मोडून आपण लगेच कॅल्क्युलेशन करूया, ओके बाळांनो, नेक्स्ट इथलं कॅल्क्युलेशन आपण इथं पुढे करूया। आपलं काय थर्मल स्ट्रेस, थर्मल स्ट्रेस 3 घ्यावं लागलं आता इथं, इज इक्वल टू काय होईल, y × स्ट्रेन, आता स्ट्रेन इथं 2 घेतो मी, कारण कसं झालं बघा, लक्षात घ्या, लक्षात घ्या, हे रॉड लूज लूज होता, कारण थोडस गॅप होता, थोडस गॅप असल्यामुळे 7 mm एक्सपान्शन झालं, 7 mm एक्सपान्शन होईपर्यंत कोणतंही स्ट्रेस त्याच्यामध्ये निर्माण झाला नाही, पण पुढच्या टोटल एक्सपान्शन किती व्हायला त्या रॉडचं, 15 mm, आता बघितलं होतं आपण, बघा टोटल चेंज इन लेंथ किती व्हायली किंवा इन्क्रीज इन लेंथ किती व्हायली टेम्परेचरमुळे, 15.84 mm, राईट। म्हणजे आता डेल एल 2 जी आहे ह्याला डेल एल 2 म्हणू आपण, तर डेल एल 2 झाली तुमची 15.84 - 7, राईट। तर 15.84 - 7 म्हणजे 8.84 mm डेल एल आलं, राईट। सो इथं स्ट्रेन 2 इज इक्वल टू येईल तुमचं y × डेल एल 2/L, ओरिजिनल लेंथ तीच होती, तर किमती ठेवा पटापट, फक्त वाय आलं 2.2 × 10⁻¹ इंटू 8.84 × 10⁻³, तुम्ही असं -3 का घेतलं, तर मिलीमीटरचं मीटरमध्ये घेतलं, मिलीमीटरचं मीटरमध्ये घेतलं, डिवाइड बाय एल, एल तर 16.5 आहेच तुमचं, 16.5 आहेच, यस सर नो, चला करा पटापट करा बाळांनो, आता याचा गुणाकार करा, परत गुणाकार भागा तुम्ही कळत चला कृपया, ह्याच्यामध्ये वेळ जातो ॲक्च्युली आणि व्हिडिओ लेंथी होऊन जातो, राईट। तर हे तुमचं आलं, हे तुमचं आलं 4 × 2 = 8, 8 × 16 = 17 प्लस हे चालं बघा, प्लस घेऊन 8 × 6 = 7 = 1 बेरीज करा, 8 × 14 = 1, 7 × 2 = 14 = 1 पद, राईट, 8 × 1 = 9 आणि ते 1 = 19, सो इट विल बी 19.48 × 10⁸ डिवाइड बाय 16.5, ओके। तर 16.5 असल्यामुळे एकचाच भाग जाईल, तर 19.448 / 16.5, तर एकचा भाग जाईल 16.5, तर बघा 14 × 5 गेले 9 राहिले, इथं 1 घेतला होता, 8 × 2 राहिले 0, बोलून घेतले 4 × 16 = 32 पद, एकचाच भाग गेला, तुम्हाला म्हणलं होतं 1 काहीतरी येईल, सो इट विल 1.1 पुन्हा आजूक आले, पण 16.5 तर किती झाले, पुन्हा आणखी 9 उरले सॉरी, पुन्हा आजूक इथं 2 आणि पुन्हा अजूक 0, बरोबर आहे का, कसं काय व्हायला असं, नाही 2, हां बरोबर, इथं 1 उरला, आता इथं 1 उरला, इथं 200 आहे ना, इथं आधी 100 होतं, राईट, बरोबर आहे का, चेक करा, 1 + 9 इथं 1 घेतला, 8 × 4 = 2 इथं 1 उरला, येस, वरून काय घ्यावं लागेल आपल्याला, हे 4 घेतलेलं आहे आपण, वरून 8 घ्यावं लागेल, बघ 16 × 30 सोळती काढच्या आज, की नाही, 16 × 5 = 80, 16 × 96 = 96, 16 × 97 = 72,
आणि ते 7 चा भाग देईल जवळपास जवळपास 7 चा जाईल इंटू 10 टू पावर 8 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. येस कळले का? सो 1.17 इन 10 टू पावर 8 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळले का? आता स्ट्रेस कमी आला बघा, आता स्ट्रेस कमी आला बाळांनो, बघा लक्षात घ्या. इथं आलता 2.1 इन 10 टू पावर 8, इथं 1.1 आला, म्हणजे स्ट्रेस आता कमी झाला, अर्धा अर्धा झालेला आहे. आता स्ट्रेस अर्धा झालेला आहे याच्यापेक्षा, कारण लेंथ सुद्धा एक्सपान्शनची जवळपास अर्धी आपण फ्री एक्सपान्शन होऊ दिलं आणि अर्ध्याला इजिली सपोर्ट लावला, राईट. त्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम काय याच्यामध्ये येणार नाही थर्मल स्ट्रेसमध्ये, राईट. तुम्हाला थर्मल स्ट्रेस चांगल्या प्रकारे कळले असेल अशी अपेक्षा करतो. प्रॅक्टिस करा घरी. चला टाटा बाय बाय, एन्जॉय, राईट. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब ते काय करायचं ते कळत. चला टाटा बाय बाय.